फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. आज दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे अतिरिक्त निर्बंध असतील. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत बंदी असेल. सकाळी रात्री 9 ते सकाळी 6 5 पेक्षा जास्त म्हणजे संचारबंदी. नाही सांगतो ना पुढे. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये एकाच वेळेला उपस्थितांची संख्या 100च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250च्या वर नसेल व या जागेच्या क्षमतेच्या 25% यापेक्षा जे कमी असेल ते इतर सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रमासाठी देखील उपस्थितांची संख्या 100च्या वर नसेल व खुल्या जागेत ही संख्या 250च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25% यापैकी कमी असेल ते उपरोक्त दोन्ही कार्यक्रमाव्यतिरिक्तच्या कार्यक्रमात बंदिस्त जागे जिथे आसन क्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50% जास्त नसेल तसेच तिथे आसन क्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25% उपस्थित असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमात जर ते खुल्या जागेत होत असतील तर आसन क्षमतेच्या 25% जास्त उपस्थिती नसेल. क्रीडा स्पर्धा खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25% जास्त उपस्थिती नसेल. वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येणाऱ्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची उपस्थिती संख्या किती असावी हे निश्चित करेल असे करताना 27 नोव्हेंबर 2021 हे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल. उपाहारगृहे जिम स्पा चित्रपटगृहे नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50% उपस्थिती राहील म्हणजे थिएटर आहेत 50% होती. हो हो या जरा विचारून सांगतो. हो ते तर केंद्र सरकारचे निकष आहेत ना विमानाचे. हो नाही विमानाचे निकष मला वाटतं केंद्र सरकार करेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यकता वाटेल तेथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील. जिथे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तिथे आवश्यकता वाटेल तेथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेच्या निर्बंधांची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील. पण भाऊंचं तिकीट आहे वाटतं उद्याचं सुधीर भाऊ थिएटरचं. ती आता 28 तारखेलाच परीक्षा होणार आहे. 28 तारखेला ठाकरे परिवार आणि हर्षवर्धन पाटील परिवार येईल. तुम्ही ही अडचण उभी केली 100च्या वरती नाही कशी लग्न होती थोडासा विचार केला पाहिजे. तिकडून कागद आगा छापगा अधिकाऱ्यांनी दिला. एका वेळी 100 कारण लग्नात लोक जात येत असतात त्याच्यामुळे ते नेहमीच म्हणूनच म्हटलं की ते लग्नाच्या बाबतीमध्ये बरोबर आहे मान्य मला. आणि दंड किती आहे अगा कोणी सांगत नाहीये. मी विचारलं तर कोणी 100 रुपये म्हणतात कोणी 200 रुपये म्हणतात. याच्यात तरी आताच्या या नवीन याच्यात काही दंड काही उल्लेख मग या कागदाचा अर्थ काय हो. नाही दंडाची पूर्वीची प्रोव्हिजन असेल ना जी काय नाही तर ते 100-200 आहे. 1897चा कायदा आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की आता असलेल्या कायद्याच्या व्यतिरिक्त अधिक अतिरिक्त हे नाही काय होतं 25 तारीख ते एक किती. मी यवतमाळ जिल्ह्याच्या ढाणकीची एक गोष्ट सांगतो. त्यांनी त्या दुकानदाराला 50,000 रुपये दंड केला. मी त्या SDOला वारंवार फोन करत होतो की मला फक्त 50,000 नाही 50 कोटी दंड कर. कोणत्या नियमात केलं ते सांग. कोणत्या कायद्याच्या तरतुदीत केलं तेवढं सांग. तू पावती कोणती देणार आहे ते सांग. स्टेट पूल मध्ये कुठं भरणार आहे तेवढं सांग. इथं एकाही अधिकाऱ्याला माहित नाही की दंड किती. प्रत्येक जण घरी भांडण जागत 50,000 घरी त्या दिवशी चांगलं जेवण असेल तर 5 रुपये काय 500 रुपये आणि आयोजकासाठी 50,000 रुपये 50,000 रुपये ठीक आहे बरे.